दैनिक चालू वार्ता, एक पाऊल सत्याच्या शोधात, साथ तुमची, काम आमचं। नमस्कार, मी श्रद्धा गासर दैनिक चालू वार्ता न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। बातमी आहे मिरज तालुक्यातील बेळकी येथील। मिरज तालुक्यातील बेळकी येथील रामचंद्र बाबासाहेब गावडे यांचे राहते घर अचानक लागलेल्या आगीमुळे जळून खाक झाले। त्याचा सविस्तर आढावा आमचे मिरजचे प्रतिनिधी पोपटवाणी यांनी घेतला। नमस्कार। नमस्कार, रामचंद्र गावडे। हा, तुम्ही काय व्यवसाय करताय? मी शेती पण करतोय आणि बाहेरचा द्राक्ष व्यापार पण करतोय। बरं, काल ज्यावेळी तुमच्या घराला आग लागली, मला वाटतं संध्याकाळी किती वाजता लागली? संध्याकाळी 11 लागली, रात्री 11 साडेदहा पावणे 11। त्यावेळी तुम्ही कुठे होता? मी उभलेला गेलतो। बर, द्राक्ष येतो तो हरिभरी क्रॉसला होतो। बर, तर मला फोन आला, असं असं घराला असं आग लागलं म्हणून। बर, मग तुमच्या घरामध्ये असं काय काय नुकसान झाले, आर्थिक नुकसान काय काय झाले आणि जनावरांचं काय नुकसान झालं का? जनावरांचं म्हणजे सगळं आता काय सगळं जळून गेले तरी। बर, आणि गॅसच पुढे झाला असं, मागणं जळून येत आलं असं। बर, आणि ते देवाची पूजा करत असताना ती मेणबत्ती खाली पडली। बर, आणि त्याच्यानंतर ते कुडाला लागलं। बर, कुडाला लागून येत असताना ते गॅस शिकलं, ते स्फोट झाला। स्फोट गेला, तुम्हाला तीन तोळ सोनं होतं घरात आणि एक 1.5 लाख रुपये होतं घरात। बर, म्हणजे तुम्ही द्राक्षाची व्यापार करून ती पट्टी शेतकरी द्यायची होती, पट्टी। बर, 3 तोळ सोनं आणि 1.5 लाख रुपये होत। बाकी काय तुमचे धान्य वगैरे असं काय? धान्य वगैरे सगळं 4 पोती हे होती की शाळू होतं। बर, बाकी संसार उपयोग सर्व साहित्य सगळं साहित्य कागदपत्र सगळं तुटून गेलं आणि औषध 80,000 होत। म्हणजे द्राक्षबागे सध्या औषध आणलं होतं।